देशातील सर्वात लांब अशा शिवडी न्हावाशेवा या सागरी सेतूचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं आहे शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या गर्डरचं लॉन्चिंग आज संपन्न झालं आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी या सागरी सेतूची पाहणी केली हा सागरी सेतू दोन हजार तेवीसच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती शिंदेने दिली पाहूयात आमचा प्रतिनिधी ने वेदांत नेबनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधलेला संवाद आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत शिंदे साहेब आताच तुम्ही आढावा घेतला पूर्णपणे शिवडी नावाशेवा जो सागरी सेतू आहे देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू कधीपर्यंत काम पूर्ण होईल किती काम पूर्ण झालंय देशातला सगळ्यात लांबीचा हा ट्रान्स हार्बर लिंक आहे हा बावीस किलोमीटरचा आहे आम्ही तो वरळीला जोडतोय कोस्टल हायवेला म्हणजे नरिमन पॉईंट ते रायगड असा जो अडीच ते तीन तासाचा प्रवास आहे तो फक्त आणि फक्त बारा वाचेल, वाचेल, हो आ, थो थो, ते पंधरा मिनटात होईल लोकांची वेळ वाचेल इंधन वाचेल पोल्युशन कमी होईल आणि जवळपास पुणे मुंब पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे त्याला कनेक्ट करत होईल तो त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई गोव्याला कनेक्ट करेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याला जोडणारा आहे टोल टोलचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न म्हणजे कधीपर्यंत म्हणजे वाहतुकीसाठी नोव्हेंबर तेवीस पर्यंत हा लोकांना खुला होईल आणि वेळेमध्ये पूर्ण होईल लोकांना त्याचा फायदा होईल टोल टोल, हो 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 टोल, टोल नाकेमध्ये नसतील ती एक सिस्टीम वेगळी आपण करतोय कारण वेळ वाचला पाहिजे लोकांना थांबावं लागला कॅमेरा अनिल संगरेचा मी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट